जय जवान अपना पहला अटेम्प्ट करने जा रहा हूं 9th के लिए। चलो देखते हैं कैसा क्या होता है। एंड आज सबसे इंपॉर्टेंट देखना है कि 10 तक लगता है कि नहीं। एंड 100% 10 तक लग गया है क्योंकि भाई दो बार प्रो गोविंदा के विनर रह चुके हैं। चलते देखते हैं कैसा क्या होता है। एंड आज भाई पूरे दिन को कवर करना है, प्लीज चैनल को सब्सक्राइब कर लो नहीं हो तो। एंड उसके बाद भी जो 10 थर के लिए ट्राई करेगा उसके ब्लॉग आएगा। चलो देखते हैं, वहां पे चल के मिलते हैं। चला तर बघूया अशा या वर्ल्ड रेकॉर्डची नोंदणी करण्यासाठी कॅपेबल असलेल्या ह्या गोविंदा पथकाला आपण मानवी मनोरे असताना। आणि एक रेकॉर्ड तर त्यांचा ऑलरेडी आहे की सगळ्यात पहिला पथक आहे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात 9 थरांची दहीहंडी लावलेली आहे। आणि याच पथकाची आतुरतेने आज आपण वाट पाहत आहोत। गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर देखील हे पथक आहे। आणि आपण पहिल्यांदाच विक्रोळी दहीहंडी तर साजरी करतच आहोत, पण 9 थरांचा थरारा आज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। पण कोणीही थर लावताना आवाज करायचा नाहीये, थर लावल्यानंतर जोरदार टाळ्या देखील झाल्या पाहिजेत, पण थर लावताना कोणीही आवाज करणार नाहीये। खरंच ही मानाची हंडी आहे, कारण आज पहिल्यांदाच विक्रोळीकरांना पहिल्यांदाच स्वतःच्या डोळ्यांनी 9 थर कसे रचले जातात हे पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात पहिलं असं पथक आहे ज्यांनी 9 थरांची दहीहंडी आपल्याला लावून दाखवली आणि गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड यात त्यांची नोंद आहे। जय जवानचा प्रारंभ आणि विक्रोळीमध्ये आरंभ, पहिली त्यांची दहीहंडी आज ते इथे विक्रोळीत आरंभ दहीहंडी उत्सव 2024 इथे लावत आहेत। आरंभ दहीहंडी उत्सव 2024 कार्यक्रमाचे आयोजक श्री सुहास माटेजी सरचिटणीस अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ व श्री विनोद घोगळेजी उपाध्यक्ष अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ या आपल्या मान्यवरांच्या उपस्थितीत आजची ही मानाची हंडी इथे लागत आहेत। सगळ्यांनी शांतता राखायची। Yeah.
विक्रोळीमध्ये पहिल्यांदाच आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळाला असा हा अनोखा विक्रम, अर्थात नऊ थर, आणि नऊ थराची ही सुंदर अशी मानवी मनोऱ्याची सलामी. जय जय जवान. आपल्या सणाचा, प्रथा परंपरेचा, धर्माचा हा विशाल प्रयोग संपूर्ण जगासमोर मांडणारे मंडळे जोरदार टाळ्याने यांचं स्वागत होऊ द्या. मुंबईतला पहिला नऊ थर तुम्ही इथे लावलाय, तुमचं अभिनंदन. तुमच्या मागे आम्ही सदैव उभे राहू. खूप खूप अभिनंदन. सर्वांनी याच्या पुढची दहीहंडी बांधू. मोहन किरात, काही मुलांनी इकडे यायचं आहे ट्रॉफी घेण्यासाठी. आपले माननीय प्रमुख पाहुणे श्री आशिष शेलार साहेब यांचा सत्कार आपण इथे करणार आहोत. श्री सुहास माटेजी आणि श्री विनोद भोगळीक यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा इथे सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार गायन द्या. मैं आ चुका हूँ बाहर. अभी आपने देखा रहेगा मस्त मक्खन नौथर लगा है. एंड अभी यहाँ से जा रहे भांडू, वहाँ पे देखते हैं कितना क्या थर के लिए ट्राई करते. तो नेक्स्ट ब्लॉग में वो भी देखने आपको मिलेगा. चैनल को सब्सक्राइब करो, चलते हैं वहाँ पे, चल के मिलते हैं. एंड तब तक के लिए बाय, पीस आउट एंड वीडियो को शेयर करो.